मार मला शूटिंग मध्ये जायचं, पटकन काहीतरी ब्रेकफास्ट करायचा होता आणि पळायचं होत. हे उपमा आपण मला करतो कंटाळा आला. म्हणलं काय करूया, म्हणून मी आता खातोय ओट्सचे पॅनकेक्स. कसं करायचं तुम्ही रेसिपी बघा, मी शूटिंगला जातो. ओट्स पॅनकेक बनवण्यासाठी आपल्याला अत्यंत बेसिक सामान लागतं. सगळ्यात महत्त्वाचं काय ते म्हणजे मसाला ओट्स, जे आपल्याला मार्केटमध्ये इझिली आता मिळतात, वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये मिळतात. माझ्याकडे आता आहेत पावभाजी फ्लेवरचे मसाला ओट्स. त्यानंतर आपल्याला थोडंसं बेसन लागणार आहे, कारण ओट्स ग्राइंड करून त्याच्यात पाणी मिक्स केल्यानंतर ते खूप पातळ होतं सगळं मिश्रण, त्यामुळे त्याला थोडासा कुरकुरीतपणा येण्यासाठी त्याच्यात आपण घालणार आहोत बेसन. वरनं घालणार आहोत कॅप्सिकम बारीक चिरला कांदा आणि उकडलेलं कॉर्न. ओट्स पॅनकेक्सचं बॅटर आपण तयार करून घेऊया. बघाशी मी तुम्हाला हे मसाला ओट्सचं पॅक दाखवलं. हे ओट्स असतात ना, हे जिम इन्स्ट्रक्टर किंवा तुमचे डायटिशियन सांगत असतात की ओट्स खा, ओट्स चांगले आहेत हेल्थसाठी. पण हे रोज त्या त्याच चवीचे खाऊन आपल्याला येतो कंटाळा, त्यामुळे ओट्स पॅनकेक्स ही रेसिपी जन्मात आली. त्याचं बॅटर करण्यासाठी मी हे ओट्स मिक्सरमधून काढून घेतलेत, अगदी एक दोनदाच फिरवलेत. खूप त्याची बारीक पूड पण करायची नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं. आता थोडंसं कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण त्याच्यात बेसन घालणार आहोत आणि पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी छान येईपर्यंत ते मिक्स करणार आहोत. मी जर तुम्हाला भाज्या दाखवल्या, त्या भाज्या एकतर तुम्ही आपण ह्या तयार केलेल्या बॅटरमध्ये मिक्स करू शकता किंवा उत्तप्प्यावर किंवा मसाला आंबोळीवर. आपण जसं वरनं कांदा टोमॅटो घालतो तसं तुम्ही पॅनकेक घातल्यानंतर त्यावर या सगळ्या भाज्या ॲड करू शकता. मी तसंच करणार आहे. त्याचा फायदा हा होतो की या बॅटरमध्येच जर भाज्या मिक्स केल्यात ना, तर ते पॅनकेक्स घालताना नीट गोल होऊ शकत नाहीत, कधी कधी तुटतात. सो ते अवॉइड करायचं असेल तर पॅनकेक घातल्यानंतर त्यात थोडीशी जाळी यायला लागली की त्या वरनं कॅप्सिकम, कांदा, कॉर्न, टोमॅटो, ब्रोकली, पनीर, चीज, काही फरसबी, कुठली इतर भाजी जी तुम्हाला नुसती खायला आवडत नसेल ती भाजी तुम्ही बारीक चॉप करून या पॅनकेक्सवरती घालू शकता. आणि हे फक्त पॅनकेकच्याच आकाराचे किंवा स्वरूपाचे नाही, तर तुम्हाला हे जर डिनरला किंवा लंचला करायचं असेल तर ह्याचाच आकार थोडासा मोठा करा. ओट्सचा उत्तप्पा होईल, ओट्सचा डोसा होईल आणि एन्जॉय करा. मंडळी आपले ओट्स पॅनकेक्स रेडी आहेत. फ्रॉम धिस टू धिस. आता हे मी मस्त सॉस बरोबर खाणार आहे.